सर्वप्रथम सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आता सकाळचे वाजले आहे 7:30. आता माझे कामं झाले सुरुवात आणि आता बस चहापाणी माझं घेऊन बसली आहे मी. आता सगळ्यांचं चहापाणी होणार आणि आता आज आम्हाला गावाला जायचं आहे. तर म्हटलं चला सगळं आज जेवण पोरांच्या आवडीचं ताईनी रात्री केलं होतं. आता रात्री काय जेवण केलं होतं सगळ्यांच्या आवडीचं ते तुम्हाला दाखवणारच व्हिडिओमध्ये, तुम्ही बघा. आणि काल मी मार्केटमध्ये सुद्धा गेली होती, माल आणायचं होतं मला. तो माल पण मी पहिले सिलेक्ट करून ठेवला होता, तो आणायला जायचा होता, तर त्याच्यासाठी पण गेली. तर आजची दिनचर्या तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघा. आणि ताईंनी मुलांच्या आवडीचं जे पदार्थ केले ते पण तुम्ही बघा. मला जसं मच्छी येत नाही करता, ताईंना येते मच्छी. बिर्याणी खूप मस्त करते ताई. तर त्यांच्या सगळं आज मुलाच्या आवडीचं जेवण केलं होतं काल, तर ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. आणि आज आम्ही निघणार आहोत. आज कार्यक्रम आहे. माझे जे सासरे मागे वारले होते तर त्यांच्या मुली सगळे आलेले आहेत, तर त्यांनी जेवण ठेवलं आहे फॅमिली कुटुंबांसाठी. चला रे. आता आपली माल मी जसं तुम्ही बघितलं मार्केटमध्ये गेली होती, मार्केटमधून घरी आली. आणि आता झाले संध्याकाळचे 8:30 आणि आमच्याकडे लाईन गेली आहे, पण इन्व्हर्टरवर चालू आहे सगळं, त्याच्यामुळे चिकन बिर्याणी आहे बघा, भारी दिसून राहिली ना चिकन बिर्याणी वरवर हे बघा. ताई एक नंबर करते असे पोरं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल मी तर खात नाही. हे केला रस्सा चिकन बिर्याणीला आहे. परवतीला गेली होती तर वहिनीने आम्हाला पुरण पाठवलं, भरपूर पाठवलं. तर चला आता मी करतो पोळ्या, कारण का आमची भाजी कशाची आहे, आमची केली वड्याची भाजी. आता परत पोळ्या मी. तर बिर्याणीचा कलर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. बिर्याणी स्पेशालिस्ट आहे का, एक नंबर बिर्याणी करतो. कबीरला खूप आवडते यांच्या हातची बिर्याणी ताईच्या कशा काढत. तर आता जसं बिर्याणी झाली आता करत आहे फिश. आणि हे फिश बघा, हे मक्याचं पीठ आहे आणि या मक्याच्या पिठामध्ये त्यांनी लसूण अद्रक आणि सांबार याची मस्त पेस्ट करून टाकली आणि थोडंसं पाणी मक्याचं पीठ याचं मिश्रण आहे. आता ह्या मिश्रणामध्ये ते पीस छान बुडवत आहे आणि त्याच्यानंतर हे पीस या मक्याचं जे ड्राय हे आहे पीठ आहे त्याच्यामध्ये त्याला बुडवून तेच तळत आहे. तर अशी मच्छी फ्राय ताई करते आणि पुरणना खूप आवडते. 2 किलो आणली होती, 2 किलोमधले पूर्णच्या पूर्ण खतम झाली होती, इतकी सुंदर झाली होती मच्छी. कबीरला, सानंदला, साकेतला, आमची ती सगळ्यांना आवडते. ताई खात नाही, ताईला ॲलर्जी होते मच्छी खाली, तर त्यांना खूप आवडते पण त्या खाऊ नाही शकत, त्यांना ॲलर्जी होते. तर अशी ही रेसिपी. आता त्या मच्छीतली अर्ध्या मच्छीची त्या भाजी पण करणार आहे. आणि आजचा जो बेत होता तुम्ही बघितला असेल, फुल नॉनव्हेज बेत होता. साईडनं भात शिजत आहे आणि आमच्यासाठी तुम्ही बघितली होती आम्ही वड्याची भाजी केली. तर असा आज नॉनव्हेज बेत ताईंनी मुलांसाठी केला होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्लॉग जास्त मोठा आणि छोटाच केला, कारण का थोडंसं गडबड आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत पडेल आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे. आणि बऱ्याच जणांनी मला म्हटलं होतं, बऱ्याच जणांना माझे जे साडी सेलर असतात जे घेतात माझ्याकडून साडी, त्यांनासुद्धा कॉल लागत नाही. इथे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं व्लॉग हा बरोबर प्रॉपरली मिळत नाही आहे. तर उद्याचा व्लॉग व्यवस्थित येणार. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब जरूर.